पहिला सामना भूमिले दिवासंघने विजय संपादन केला, मात्र हा दुसरी लढत वसार वर्सेस अडवली सलामी जोडी पप्पू आणि अजय पाटील ही सलामी जोडी. तर पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सूरज जोतकार, मात्र पहिला चेंडू हा खेळून काढतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये, विकी येत आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण विकीचं, एका धावेने आपलं खातं उघडतोय फलंदाज पप्पू. पहिल्या चेंडूवरती सिंगल सूरज दुतकर, पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना वसार वर्सेस अडवली अशी लढत आपण बघतोय. दुसरी सामना आजच्या दिवसात यानंतर खंबालपाडा वर्सेस सापार्डे. अवीस मात्र अजयच्या बॅटमधनं मोठा फटका, चेंडू सीमा पलीकडे, पहिला षटकार अजय पाटीलच्या बॅटमधनं. धन्यवाद डिजा मास्टर अजय पाटील. आपण बघतोय षटकार आणि आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या होती 7. बघा पडद्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसले, त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर बसायचे. यावेळेस माझा अकूट टप्प्याचा चेंडू होता, चेंडू हवे ते शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आला होता, मात्र एक धाव अजय पोचतो बाईक तिक 7 धावावरती आणि संघाची धावसंख्या होती 8. अडवली संघाची प्रथम फलंदाजी असताना 8 धावा धापलकावरती. पडद्याच्या आतमध्ये काही प्रेक्षक बसले, त्यांना विनंती आपण पडद्याच्या बाहेर बसायचे. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज जुतकार, कष्टपैलू खेळाडू, मात्र चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज झेल खाली येत आहेत, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद पप्पू बॅक टू पॅवेलियन, पहिला झटका अडवली संघाला. धन्यवाद तुझ्या मास्टर. 8 या धावसंख्या आणि पप्पू वैयक्तिक एका धावेवरती बाद होती. बघा अजयने एक षटकार दाखवला, मात्र तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय विजय पवार. उत्कृष्ट फलंदाजसाठी आपण बघतोय राजू सोनू म्हात्रे यांच्याकडनं बॅट सुद्धा आले, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक आहे, मात्र विजय पवार तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. तब्बल याच मैदानामध्ये मागच्या वर्षी एमबी ट्रॉफीमध्ये 133 धावा कुठल्या होत्या आणि 9 गडी बाद केले होते. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परदेशी दौरा करणारा खेळाडू, उडुपी प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूची निवड झाली होती. हेच मात्र कट करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षक रवी वायले कोणती चूक करत नाही, डॉट चेंडूची समाप्ती होते. 8 धावा आपण बघतोय धापलकावरती लागल्यात अडवली संघाच्या. अजयने एक षटकार दाखवल्यानंतर मात्र अजयला पूर्णपणे बीट केले गोलंदाज सूरज जुतकरने. मलंगड विभागातील एक दादा संघ म्हणून ज्या संघाकडे बघितला होता तो संघ म्हणजे वसार. चंदुशेठ ठोंबरे स्मृती चषकाचा चॅम्पियन संघ पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते, षटक समाप्त होते. बघा एकमेव षटकार आला या असा षटकामध्ये, मात्र धावपलका धावा आहेत त्या फक्त 8, हीच ओळख आहे वसर संघाची. कारण गोलंदाजी खूप चांगली आहे संघाची, सातत्याने गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकलेत वसर संघाने. मात्र आज नाईट स्पर्धा एक एन्जॉय करू शकाल आपण कडावे ते, त्या स्पर्धेमध्ये सामना असेल प्रेमनाथ मोरबी वर्सेस वसार आणि मोठा का वर्सेस वाकलन, अशी लढत आपण नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा बघू शकाल. रायगड विभागामध्ये सातत्याने नाईट स्पर्धा होत असतात आणि आपल्या विभागातील संघसुद्धा सातत्याने मग पडले असो, वसार असो, वाकलन असो, देसाई संघ असो, सातत्याने खेळण्यासाठी तिथे जात असतात. काही दिवसांपूर्वी सुद्धा वसार संघ खेळण्यासाठी गेला होता, मात्र एक सामना वसार संघाने, दोन सामने वसार संघाने जिंकले होते, मात्र सुपर 8 मध्ये वसार संघाला प्रेमनाथ मोरबी संघाने पराभूत केलं होतं. उपकार पाटील अँड कंपनी महेश दळवी सारखा मास्टर ब्रँड फलंदाज अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघामध्ये, आता आजही मोरबी वर्सेस वसार अशी लढत आपण एन्जॉय करू शकाल नाईट स्पर्धेमध्ये. मोठा का वर्सेस वाकलन. तर दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज आदेश वायले विजयसाठी, चेंडू फक्त दिशा दिली, अप्रतिम फटका, पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमा पार, विजय पॉवरच्या बॅट बंद देणारा पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. हीच ओळख आहे विजय पवारची, बघा टायमिंग किती चांगलं आहे,
गॅपमध्ये खेळून खेळलं आणि चेंडू सीमापार चौकार. चारने धावसंख्या वाढेल, धावपळका धावा लागतात अडोली संघाच्या 1-12. यावेळेस मात्र चेंडूवर टॅप केलंय, क्षेत्ररक्षक येत आहेत पॉईंट रिझर्वमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव विजय पोचतो वैयक्तिक, 5 धाव होती संघाची धावसंख्या होती 13. आमच्या सोबत आमचे गुणलेखक अक्षय भोईर, त्यानंतर GTCच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होती. त्यानंतर आमचे दुसरे गुणलेखक आहेत किरण भोईर, त्यानंतर आमचे GTCचे तेजस भोईर. वीस मात्र अजयच्या बॅट मधून मोठा फटका खेळायचा होता, मात्र चेंडू हवेत आहे, विकी झेल खाली, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, अजय पाटीलची खेळी संपुष्टात, दुसरा झटका अडवली संघाला 13 धावसंख्या होती. धन्यवाद डीजे मास्टर लक्ष्मण म्हात्रे साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. लक्ष्मण म्हात्रे साहेब विकी शेलार यांचे आगमन झाले. कंबळपाडा संघाचे संघनायक यायचे विकी शेलार आमच्या व्यासपीठावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धा आपण बघितली, साई शेलार यांच्या माध्यमातून स्वर्गीय शिवेदास शेलार चषक. यावेळेस मात्र प्रतिम चेंडू बघा, चांगली गोलंदाजी आपल्या बघा मी ते गोलंदाज आदेश वायले. मग सांगितलं गोलंदाजी खूप चांगली आहे वसार संघाची, कारण गोलंदाजीच्या जोरावरती या संघाने बरेचसे सामने जिंकलेत. चंदुशेठ टोमडे स्मृती चषक पटकावला होता, खार्डी चषकमध्ये उपविजेता, सातत्याने चांगली कामगिरी दाखवली आहे. यावेळेस मात्र प्रतिम फटका, मात्र क्षेत्ररक्षक आलेत डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये. बंटी वायले स्वतः संघनायक, तोपर्यंत 2 धाव मी विजयला. 2 धावसंख्या वाढेल, धावपळका धावा लागतात त्या 15. 2:15 अशी सुरुवात अडवली संघाची. दुसरं षटक पॉवर प्लेचा मार्गच असताना 5-2 खेळ संपला. गोलंदाज आदेश वायले. लक्ष्मण म्हात्रे साहेबांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू लॉंग ऑन रिझर्व मधन 1 बाउंस सीमापार चौकार. अशा प्रतिम स्पर्धा आपण बघतोय. MBA चषक 2018 गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून व सर्व देवीचा पाड्याचे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतोय. त्यानंतर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार विजयदादा भोईर, अनिलदादा भोईर असतील. बाळा म्हात्रे साहेब असतील सातत्याने या मान्यवरांकडून या स्पर्धेची दरवर्षी काळजी घेतली जाते. यावेळेस मात्र एज होते, मात्र झेल इथे मला वाटतं सुटतोय. रवी जीवदान मिळते फलंदाज चेतन पवारला. सूरज धुतकर वैयक्तिक दुसरं व संघाचं 3 षटक. एक अष्टपैलू खेळाडू सूरज धुतकर या संघाचा. 19 धावा धापलकरती लागले आहेत. मात्र अजून एक डॉट चेंडूची समाप्ती होते. पूर्णपणे कमबॅक, पूर्णपणे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले विजय पवार. एकमेव फलंदाज विजय पवार वैयक्तिक 11 धावांवरती येतो. अजयने एकमेव षटकार दाखवला होता. धापलका धावा लागल्यात त्या 19. सूरज ना एकदा स्विप शॉट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज चेतन पवार फलंदाज पूर्ण 3रा चेंडू बीट झालाय. सलग 3 चेंडू डॉट फेकलेत गोलंदाज सूरज दुतकरने. सूरज दुतकर गोलंदाज जेवढा चांगला तेवढा चांगला फलंदाज आहे. मला आठवते एका षटकामध्ये 28 धावांची गरज असताना खार्डी चषकमध्ये त्या 28 धावा बनवल्या होत्या या सूरज दुतकरने. वीस मात्र प्रतिम फटका, मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, अजून एक यश संपादन
वसार संघासाठी। तर 19 या धावसंख्येचा तिसरा गडी बाद होते बघा। चेतन पवार फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, थोडासा दबाव होता चेतन पवारवरती। तीन चेंडू डॉट गेल्यानंतर चौथ्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला आणि क्षेत्र सुरेख झेल टिपला क्षेत्ररक्षक आदेशने। यावेळेस मात्र कुठं चेंडू होता बिरकावून दिला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधनं क्षेत्ररक्षक आलेत। चांगलं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा इथे पूर्ण होतात बघा। दोन धावाने वेगाने पूर्ण केले आहेत विजय पवारच्या माध्यमातून। विजय पवार असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो कधी धावांचा वेग वाढू शकतो। 21 धावा धावपळकरती लागल्या आहेत। सापाड वर्सेस खांबालपाडा यानंतर फाईट सामना असेल सुराज। वीस मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव धावसंख्या एकने वाढेल। धावपळका धावा लागतात त्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा। चांगली गोलंदाजी मानावी लागेल कारण की पहिलं षटक सुरज दूधकरने टाकलं होतं, 8 धावा दिल्या होत्या, एक गडी बाद केलं होतं। दुसरं षटक आदेश वायलेन टाकलं, 11 धावा दिल्या, एक गडी बाद केलं। तिसरं षटक सुरज दूधकरने टाकलं, 3 धावा दिल्या आणि एक गडी बाद। म्हणजे सुरज दूधकरने 2 षटकं टाकली, 11 धावा दिल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेत। सापाडे संघाचे संघ नाही का नाही, खंबरपाडा संघाचे संघ नाही, दोन्ही संघाचे संघ नाही का सज्ज राहायचे आणि टी शर्ट सुद्धा आपल्या कलेक्ट करायचे आहेत। सापाडे संघाचे संघनायक दोन षटक तीन षटकाचा खेळ संपलाय। धापल का धावा लागल्यात त्या 22, 3 गडी बाद। विकी शेलार येत आहेत, खंबरपाडा संघाचे सक्सेसफुल संघनायक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं सातत्याने गेले कित्येक वर्ष। प्रशांत भोईर असतील अनुभवी खेळाडू, विकी शेलार, साई शेलार, जितू शेलार, भाऊ शेलार, प्रथम स्पर्धा आम्ही कव्हर केली होती दादांच्या आठवण म्हणून। साई शेलार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सिद्धार्थ शेलार यांच्या माध्यमातून व साईशद क्रिकेट संघ खंबरपाडा यांच्या माध्यमातून स्वर्गीय शिवाई दादा शेला स्मृती चषक पेंढारकरच्या मैदानामध्ये खूप मोठी स्पर्धा। यावेळी मात्र विजय पवारच्या बॅटमधनं चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक आले होते, प्रयत्न चांगला केला होता मात्र विजय पवारला नशिबाची साथ मिळते। 2 धाव मिळते, जेली सुटतोय। 2 धावसंख्या वाढेल, 2 धावसंख्या वाढते। ती धापल का धावा लागतात त्या 24। गोलंदाज गिरीश, गिरीश म्हात्रे खूप कमी वयाचा खेळाडू मात्र सातत्याने गिरीश म्हात्रेने चांगली गोलंदाजी दाखवली या वसार संघाने। मात्र प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षक जोगिंदरने। यावेळी मात्र फुल टॉस चेंडू आणि चुकीला माफी नाहीये, चेंडू सीमा पलीकडे मिड विकेटच्या डोक्यावर षटकार। धावसंख्या 30, विजय पवार वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 21 धावावरती खेळत आहेत। हीच ओळख आहे, मी मगाशी सांगितलं मागच्या वर्षी 133 धावा MB ट्रॉफीमध्ये कुठल्या होत्या या खेळाडूने आणि 9 गडीसुद्धा बाद केले होते, ती आठवण अजूनही आम्हाला आहे आणि बाईक आपल्या घरी घेऊन गेले होते विजय। वीस मात्र अजून एक अप्रतिम फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क, बॅक टू बॅक दुसरा षटकार विजय पवारच्या बॅटबद्दल।
एकूण षटकार विजय पवार हीच ओळख आहे विजय पवारची. बघा 36 धावा तापर गती लागल्या, चौथं षटक मार्गस्थ. मी मगाशी सांगितलं विजय पवार जर मैदानाच्या आतमध्ये राहिले तर कधी धावांची गती वाढू शकतात. तर नवीन चेंडू घ्यायचे, मॅच चेंडू आलेला आहे. 36 धावा बॅक टू बॅक दोन षटकार आपण बघतो. सुरुवात चांगली झाली होती अजयने, अजय पाटीलच्या बॅटमधून षटकार होता. मात्र त्यानंतर चांगली गोंदाबाजी, मात्र थोडासा संघ अडचणीत आला कारण की चेतन पवार असतील, पप्पू भाणे एक धावेवरती बाद झाले. 27 धावांवरती खेळतोय वैयक्तिक विजय पवार आणि संघाची धावसंख्या 36. बघा 36 मधल्या 27 धावा विजय पवारच्या आहेत, ही ओळख आहे विजय पवारची. पुन्हा एकदा गोलंदाज गिरीश म्हात्रे. याच दरम्यान प्रकाश भोईर यांचं आगमन झालं आहे, पाहिजेच अपील केलं होतं. आणि फलंदाज बाद विजय पवार होते. बघा स्क्वेअर लेगच्या पंचांशी पहिले विचारपूत केली, त्यानंतर हा डिसिजन दिलाय आणि विजयने तो डिसिजन मान्य केलं कारण की फलंदाज बाद होते. त्याच दरम्यान प्रकाश भोईर साहेबांचं आगमन झालंय, त्याने विनंती की व्यासपीठावरून सन्मान होते. मात्र विजय पवार नावाचं वादळ मात्र मैदानाच्या बाहेर येते. विजयने आपल्या संघासाठी 27 धावा कुठल्या 10 चेंडूंमध्ये, मात्र विजयला तंबूची आशा परावा लागतो. 36 या धावसंख्येत अजून एक झटका बसतोय तो म्हणजे अडवले सांगाल कारण विजय पवारला आम्ही बऱ्याच वेळा खेळताना बघतो, पण जर जो डिसिजन असेल मात्र कधी आम्ही बघितलं नाही विजय पवारला आतापर्यंत पंचांशी वादावाद करता कारण की पंचांनी बघा स्क्वेअर लेगच्या पंचांशी विचारपूत केली, त्यानंतर हा डिसिजन दिला. फलंदाज पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. 36 या धावसंख्येत नवीन फलंदाज येतोय, फलंदाज योगेश भाणे. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज गिरीश म्हात्रे बॅक टू बॅक दोन षटकार दाखवले होते. 12-14 धावा गिरीशने खर्च केल्या होत्या, 3 चेंडू, मात्र चौथ्या चेंडूत गिरीशने कमबॅक केलं. गिरीश म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे, गोलंदाजी जोरावरती सातत्याने विजय संपादन करणारा संघ आहे वसार. यष्टीरक्षक आपण बघतोय रवी वायले, सर्वात अनुभवी खेळाडू वसार संघाचा यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणि मलंगड संघाचे संघनायक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं होतं कारण की आताच एक नाईट स्पर्धेमध्ये प्रेक्षेने सामना झाला होता. 27 गती परिवर्तन बघा, कमबॅक करतोय गोलंदाज गिरीश. ही ओळख आहे गिरीश म्हात्रेची. गिरीश म्हात्रेसमोर मोठा फलंदाज होता विजय पवार. विजय पवारने दोन षटकारी दाखवले होते, मात्र विजय पवारला त्यानंतर बाद केले त्यांनी. 36 धावसंख्या स्थिरावलेली, गडी बाद झाले ते 4. 20 मात्र चेंडू हवेत आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद योगेश भाणे, मात्र 0 या धावसंख्येत बाद होत आहेत. 5वा झटका बसतो मैदानाच्या आतमध्ये 36 या धावसंख्येवरती अडवली संघाला डीजे. मास्टर महेश पवार, विजय पवार यांचे बंधुराज छोटे मैदानाच्या आतमध्ये. विजय महेश पवार आणि करण भाणे, महेश आणि करणकडे शेवटचे 6 चेंडू असतील. 36 धावत आपल्या कधी आले, अंडर 21 एक चांगले खेळाडू आहेत करण आणि गोलंदाज नितीन म्हात्रे. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं शेवटचं म्हणजे 5वं षटक घेऊन येत आहेत मोठा कावा इंडकडनं. 20 मात्र चेंडू घेऊन काढताय लॉंग ऑन रिझर्व मध्ये विकी म्हात्रे झेल खाली, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद, करण भाणे गोल्डन डकवर बाद होतोय. चला सापाडे सगळे संघनायक. 36 धावा धापल करती नवीन फलंदाज प्रभाकर भाणे. मात्र कुठं पहिला चेंडू होता
आता शॉर्ट फाइन लेग रिजनमध्ये थोडंसं खराब क्षेत्रक्षण झालं होतं. एकच धाव मिळेल, एकने धावसंख्या वाढेल, धावपळका धावा लागतात त्या. 37 सहा गडी बाद झालेत, 37 धावा झाल्यात. 8व्या क्रमांकावरती प्रभाकर भाणे आलेत, पप्पू भाणे यांचे बंधुराज नितीन म्हात्रे. इस मात्र चेडवा खेळून काढतोय, लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षण घेतोय जोगिंद. दोन धाबा, दोनने धावसंख्या वाढेल, धावपळका धावा लागतात त्या. 39 सापाटे संघाचे संघनायक आणि खांबाळपाडा संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये आपल्याला यायचे नाणेबाजीसाठी. यावेळी मात्र अजून एक मोठा फटका, मात्र लॉंग ऑन रिजन मध्ये विकी मात्रे झेल खाली, सुरेख झेल, अजून एक झटका अडवली संघाला 39 या धावसंख्येवरती. नवीन फलंदाज सुनील भाणे मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत विकीचा विचार केला आपण तर विकीने झेल पकडले ते तीन, तीन झेल पकडलेत विकीने. विकी म्हात्रे खर्डी चषक मध्ये आदर्श संघ म्हणून सुद्धा राहुल या संघाची निवड झाली होती. शिस्तबद्ध संघ वसार. इस मात्र चेंडवा खेळून काढतोय, क्षेत्ररक्षक आलेत वेगाने. सूरज दूधकर दोन धाबा, दोनने धावसंख्या वाढेल, धापलका धावा लागतात त्या. 41 पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. 41 धाबा, खूप कमी धावसंख्या उभारली, मात्र कमी धावसंख्येमध्ये सुद्धा चांगले सामने आम्ही बऱ्याच वेळा बघितलेत. 1983 विश्वचषक कोण विसरेल, यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. फाइनल क्रिस्टर मध्ये लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक आलाय. आणि तीन धावा इथे पूर्ण होतील, बघा तीन धावा पूर्ण होत आहेत. तीनने धावसंख्या वाढेल, धापलकर धावा लागल्यात त्या. 47 वसर संघासमोर 45 धावांचं लक्ष आहे, गडी बाद झाले ते. 7 टॉससाठी यायचे सापाडे संघाचे संघनायक, टॉससाठी यायचे आणि खांबालपाडा संघाचे संघनायक. दोन्ही संघाचे संघनायकांनी लगेच यायचे नाणेफेकीसाठी. तर 47 धावांचं टार्गेट आहे, 7 गडी बाद झाले, तर 3 धावा शेवटच्या चेंडूती पूर्ण केल्या. 47 धावा, 45 धावांचं लक्ष, मात्र क्रिकेटमध्ये कोणते लक्ष छोटं नाही, कोणते लक्ष मोठं नाही आहे राहुल. 1983 विश्वचषकाला भारतीय संघाने फक्त 183 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाने दोन सलग विश्वचषक जिंकले होते असं वाटलं, हा सामना ते सहज जिंकली, मात्र भारतीय संघाने गोलंदाजीच्या जोरावरती तो सामना जिंकला. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटं नाही आहे, कोणतंही लक्ष मोठं नाही आहे. तुम्ही चांगली गोलंदाजी केली, फाईट करू शकता मैदानाच्या आतमध्ये, आणि ही क्षमता आहे अडवली संघामध्ये. कमी धावांमध्ये चांगली गोलंदाजी करणं हे वैशिष्ट्य आहे अडवली संघाचं. 44 धावा झाल्यात, 4 गड्यांच्या 7 गडी बाद, 44 आणि 45 धावांचं टार्गेट आहे. तर सापाडे संघाचे संघनायक आणि खांबाळपाडा संघाचे संघनायक या दोन संघामध्ये नाणेफेकी सुद्धा केली जाईल. नऊच्या सरासरीने धाबा इथे कुठाचे त्या म्हणजे वसार संघाला. वसार संघ ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये येते, तर सामना जेव्हा सुरू होईल याचं प्रत्यक्ष धावतो ऐकूया आपण आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर यांना. चले यापुढील मॅच असेल तर जास्तीत जास्त आपण लवकर येण्याचा प्रयत्न करा. थँक्यू नितीन, सगळे घेऊ नका. आज आमचे करण सुद्धा येत आहेत सामना बघण्यासाठी. लवकर लवकर नक्कीच त्यांचा जॉब त्यांनी कम्प्लीट करून खास करून वसर संघाला सपोर्ट करण्यासाठी ते लवकरच आलेत. आपलं स्वागत असेल करण या स्पर्धेच्या माध्यमातून. सामन्याकडे सामना आपल्याला खूप चांगला पाहायला पडेल. यावेळेस गावदी वसा टीमने खूप सुरेखाने खूप चांगला खेळ केला, कारण का फर्स्ट इनिंगमध्ये पप्पू भाणेला खूप लवकर बाद केलं. त्याच्यानंतर विजयने मात्र इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला, विजय मात्र थोडासा मात्र चांगला खेळ केला. विजयकडे चांगला खेळ झाला, अजय खूप लवकर स्वस्थमध्ये बाद झाले. चेतनने खराब खेळ खेळला, म्हणजे इतने विषय देखील कमी धावसंख्या, एक लो स्कोर आहे. जिंकण्यासाठी डबल विचार जर केला तर 45-45 दहावीची इथं गरज असेल. इथं मात्र कशा प्रकारचा गेम प्लॅन केला जाईल. आमचे बौडदादा म्हात्रे यांच्या शुभ असते आणि नाणेफेकीचा कौल दरम्यान आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये केला जाईल. कमलबाट टीमचा संघ, कमलबाट टीमचा संघ नायक
संघ नाही कारण या लगेचच नाणेफेकी आपण करून घ्यावं लागेल कारण स्पर्धेचा नियम विकी आपल्या नाणेफेकीसाठी पहिला चेंडू दरम्यान रवि वाले साठी चेंडू या दरम्यान उचलणार फेकणार तो बंद दुसरी धाव इथं कंप्लीट केली जाईल का खूप सुरेख आणि खूप चांगलं कॉम्बिनेशन कारण यावेळेस महेश पवारने चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला तोपर्यंत दरम्यान या दोन धावा येतात रवी वाले एक चांगला खेळाडू मल्लिंगड विभागातील एक सिनियर खेळाडू आहे चांगला खेळ आजवर आपल्या रवी वालेच्या बॅट मधून पाहायला भेटला एक विस्फोटक फलंदाज आहे चांगला खेळ आपण आजवर टेनिस बॉल मध्ये नक्कीच या खेळाडूचा नाव आवर्जून घेतला तो रवी वाले स्ट्रायकरला फलंदाज सुनील साठी हा चेंडू बाकफुटला किल्ले बागपूरच्या बघितले यावेळेस पण स्वरकाच्या माध्यमातून एक नजाकत फरा देख ना फटका आपल्याला पाहायला भेटला चेंडू जाईल सीमरेषे पलीकडे यावेळेस मात्र पहिला चौकार रवी वालेच्या बॅट मधून गुड शॉट थँक्यू डीजे चौकार येतोय पहिल्या चेंडूती दोन धावा आल्या सेकंड बॉल वरती लगेच मात्र यावेळेस विचारचं केलं तर बागफुटला खूप सुरे केले आणि स्वरकात दाखवला बागफुट पॉइंट झोन मधून चेंडू इनसाउटच्या माध्यमातून नजाकत बरा फटका देख ना फटका आपण बघतोय खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी होती धावा जरी दोनच मिळतील मात्र शॉट खूप चांगला होता चांगल्या प्रकारची इथं फलंदाजी कॉपर बॉक्स स्टाईलने रवी वाले दाखवताय तर धावसंख्या इथं अजून दोनने पुढे जाईल पलकावरती तब्बल इथं धावा येथील विचार जर केला तर आठ डबा पलकावरती येतात बनवायच्या असताना 45 45 डबा बनवायच्या असताना इथं जास्तीत जास्त चांगला खेळ करावा लागेल अडुले टीमला शायकने मध्ये रवी वायले असतील खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटचा हा चेंडू बॉटमाचा वापर केला कोलबट्टापासा होता क्षेत्रशाने वेग घेतला योगेश बाने चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत अजून दोन धावा इथं कॅरी केल्या जातील दोन धावे संघ संख्या अजून दोन पुढे जाईल इन डबल डिजिट 1-0 10 धावा पलकावरती येतात षटक क्रमांक यावेळेस पहिल्या पिवन संपर्कात असताना विचार जर केला तर या क्षणाला इथं सुनील बाने षटक फेकतायत अरुले टीमकडनं चेंडू फक्त सन्मान दिला चेंडू जातो बागपट मध्ये पॉइंटला मात्र फील्ड होईल तोपर्यंत अजून एक धाव येईल एका धावाने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाईल 11 धावा पालकीवरती येत्या त्यानंतर पहिल्यांदाच स्ट्रायकरला फंदी देतील नितीन म्हात्रे चांगला खेळाडू नितीनने मात्र यावेळेस षटक फेकला होता अंतिम तोच नितीन यावेळेस मात्र सलामीचा फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होतोय चेंडू ऑन साइड बॉडामानचा वापर करून मारण्याचा प्रयत्न होता धावचित असेल कारण का इथं कॉल अजिबात नव्हता चेंडू मात्र यावेळेस बाकफुट पॉइंटला फील्ड झाला होता चुकीचा कॉल सांघिक यश पहिलं यश मात्र यावेळेस अडवले टीमला पहिलं विकेटचं पतन पहिला झटका गावदेवी वसा टीमला थँक्यू डीजे बंटी वायले यावेळेस संगीत संघनायक म्हणून आले होते तर यावेळेस खूप लवकर यावेळेस विचार जर केला तर फ्रेंडसाठी येत आहेत वन डाऊनसाठी इनअप नंबर 3 वरती बंटी वायले येत आहेत पहिलं सांघिक यश या दरम्यान आपल्याला विचार जर केला पाहायला भेटू रवी टीमकडनं संघाची धावसंख्या एकूण विचार जर केली तर 1-1 आणि 1 11 धावा धापालकावरती येत आहेत एक गडी बाद असं समीकरण अजून येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 34 34 धावा बनवावा लागतील गावदेवी वसा टीमला सेकंड पॉवर प्ले सवर असेल विजय पवारचा स्ट्रायकरला मात्र यावेळेस खेळण्यासाठी फंद सज्ज होतील रवी वायले खूप मोठं नाव आहे मात्र यावेळेस विचार जर केलं तर गोलंदाजी खूप सुरेख होईल वेगाने इम्प्रेस केलं विचार जर केलं तर विजय पवारने रवी वालेला बेट केलं रवी वाले एक चांगला खेळाडू आहे मध्ये एक चौकार आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला इन्सॉर्टचा फटका आपल्याला पाहायला भेटला होता बाकवट पॉइंटला बीट करून चेंडू बॅक टू द बॉल डाइव चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथं मीचे विचार जर केला तर जरी कमी दावा असल्या तरी सुद्धा आम्ही संघर्ष इथनं जास्त जास्त करू कारण का एवढा इझिली सामना सोडणार नाहीये हे दाखवून दिलं जाते विजय पवारकडनं आणि चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी रवी वायले स्ट्रायकरला तिसरा चेंडू यावेळेस खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी खूप सुरेख आता आपल्यापर्यंत खेळ पाहायला भेटतो कारण का 3 चेंडू फेकले 3 चेंडू मात्र यावेळेस विचार जर केले तर खूप वेगाने फेकले
वेगाने मात्र इथं इम्प्रेस केला जातोय आणि विजय पवारचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे या षटकामध्ये वापसी करण्याचा प्रयत्न. हा चेंडू या दरम्यान बॉटमचा वापर, चेंडू मध्ये डीप मध्ये जाईल, लॉंग आणला चेंडू उचलतील कारण तोपर्यंत या दोन धावा इथं कंप्लीट केल्या जातील. दोन धावाने संघाची धावसंख्येमध्ये चार चेंडूंच्या नंतर आता मध्ये दोनने पुढे जाईल. 13 धावा पालकावरती इथं इथं षटक क्रमांकानंतर सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा असताना म्हणजे नितीन कालन विचार धावा जरी कमी असल्या तरी सुद्धा मात्र आपल्याला सामना चांगला पाहायला भेटेल का. पहिला सामना आपल्याला एकतर्फी पाहायला भेटला, मात्र हा सामना थोडासा मध्ये चांगला होईल का. जेव्हा जेव्हा धावा कमी असतात तेव्हा तेव्हा चांगले सामने आपण आजवर बघितलेत. हा चेंडू दरम्यान फुलटोस पद्धतीचा फेकला होता झील, मात्र इथनं विसर्जन केलं सोडला जातोय. प्रयत्न खूप सुरेख आणि खूप चांगला केला होता कारण मात्र खूप चिताच्या वेगाने चेंडूमध्ये आले होते कारण का झेल होता रवी वाल्याचा, तो पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला दाखवला संघाच्या संगणकाने कारण बाणेने तो बंद झेल इथं सुटला जातो. एका धावेचा अवधी कंप्लीट केला जाईल, एका धावेने संघाच्या संख्या अजून एकने पुढे जाईल. 14 धावा पालकावरती येतात. षटक क्रमांक सेकंड ओव्हर मार्गस्थ असताना विजय पवारने चाप सोडली कारण का विजय पवारने आतापर्यंत विचार केला तर चेंडू खूप चांगल्या प्रकारची मदत केली. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा आतापर्यंत विजय पवार खर्च करतोय. हा चेंडू दरम्यान चुकीचा फेकला कारण का यावेळेस फुल्लाने चेंडू फेकला होता, फक्त दिशा दिली बाकफुट पॉइंटला बीट करून चेंडू जाईल सीमरेषे पलीकडे बंटीवालीच्या बॅट मधून पहिला चौकार. थँक्यू डीजे. तर दोन षटकाचा केस संपला गेला, अंतिम शेर होती चौकार. आपल्याला पाहिला बंटीवालीच्या बॅटमधून संघाची धावसंख्या इथून आतापर्यंत तब्बल येईल 18 धावा. समीकरण अजून शिल्लक असेल, येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 27 धावेची इथं अजूनही गरज असेल सामना जिंकण्यासाठी गावदेवी वसा टीमला. प्रभाकर बाणेचा इथं वापर केला जाईल, एक चांगला खेळाडू आहे, एक चांगला गोलंदाज आहे. छोटा तीर गावकर गंभीर असं म्हटलं जाईल, छोटा पाकिट बडा धमाका कारण का मैत्री चषकामध्ये याने याच गोंदाजीने मात्र खूप चांगलं योगदान दिलं होतं. जेव्हा जेव्हा संघ बाकफुटला होता तेव्हा तेव्हा चांगला सुरेख खेळ आतापर्यंत आपल्याला मात्र पाहायला भेटला होता. या सीझनमध्ये बघितलं गेलं तर प्रभाकर बाणेकडनं मात्र इथनं प्रभाकर कशा प्रकारची गोंदाजी करेल कारण का इथनं प्रभावशील गोंदाजी केली तर सामना बॅलन्स ठेवू शकेल, सामना जिवंत ठेवू शकेल आणि अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला सामना चांगला इथं पाहायला भेटेल का. रवी वायले हे स्ट्रायकरला फलंदाज, पहिल्या चेंडू मात्र यावेळेस लाईन मिस केली फलंदाजा मात्र लाईन मात्र यावेळेस लाईन मिस केली गोलंदाजाने पंच आमच्याकडे यावेळेस इशारा करतील. हा चेंडू मात्र खराब आहे, स्वेर चेंडू अतिरिक्त दावेने संघाची धावसंख्या अजून एकने पुढे जाईल. 19 धावा पालकावरती येत आहेत. समीकरण आता मात्र येणारे 18 बॉल शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 26 धावेची गरज. हा चेंडू या दरम्यान ऑफराज मधून खेळले मात्र क्षेत्रावरती जाणार, उचलणार, फेकणार, दुसरी धाव इथनं कंप्लीट केली जाईल का. बंटीचा कॉल अजिबात नव्हता कारण की यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होता रवी वालेचा, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत मात्र बंटी वालेला मैदान सोडावं लागेल. यावेळेस अजून एक सांघिक यश फलंदाज बाद बंटी वायले मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. अजून एक सांगिक यश यावेळेस विचार करतात बंटीवाले बाहेर होतात. नवीन फलंदाज सूरज दूधकर खूप मोठं नाव कारण का सूरज दूधकरचा विचार जर केला तर एक तेवढा चांगला गोलंदाज आहे वेगवान आणि त्याच्यानंतर तेवढाच चांगला मात्र विचार जर केला वेगवान फलंदाज सुद्धा आहे कारण का सूरज जर लेमध्ये आले तर या धावामध्ये सूरजसाठी नथिंग असतील कारण का सूरज एक चांगला खेळाडू आहे आणि एक चांगला फलंदाज आहे डावखुऱ्याचा. हा चेंडू रविवाल्यासाठी मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आहे चेंडू आणि बॅटचा, तोपर्यंत थोडंसं मिसफील झालं मात्र एकच धाव असेल. एका धावाने संघाची धावसंख्या अजून आता मात्र एकने पुढे जाईल. पलकावरती इथं धावा तब्बल इथं येथील विचार जर केला तर 21
लॉस ऑफ टू विकेट्स, 21 जबा पलकावरती येतात, त्यामध्ये येणारे 16 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 जबा बनवावा लागतील गाव दिवे वसा टीमला. हा सामना जिंकण्यासाठी आपण पहिला सामना बघितला, 42 वर्ग उसरगर विपक्ष दिवा, दिवा संघाने सामना जिंकला. एमबी ट्रॉफी मध्ये नक्कीच आपले विजयाचा खातं ओपन केलं, मात्र इथं यावेळेस विजयाचा खातं कोणता संघ ओपन करेल? एका बाजूने गाव दिवे वसा टीम, तर दुसऱ्या बाजूने अडबली संघ. मलंगड विभागातील दोन चांगले संघ आमने सामने येत आहेत आणि खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटतोय आजच्या दिवसामध्ये. असा पहिल्या दिवसच मध्ये जा चेंडू या दरम्यान, मी म्हटलं होतं कारण का खूप मोठा फलंदाज आहे, खूप मोठा नाव्याने आपली विश्वास केलं होतं. यावेळेस नवापावाने वर्तन केलं जातोय, पहिल्या चेंडूवरती षटकाराने आगाज. केलं तर चांगल्या प्रकारचा खेळ. या खेळाडूबद्दल आपण चर्चा मात्र खूप सारी होती जेव्हा विचार केलं तर मलंगड टीमचं सिलेक्शन झालं. हा चेंडू या दरम्यान डावा स्टिक होती, पण मात्र यावेळेस लाईन बघतील, लाईन मध्ये ऍटलीस्ट चुकीची होती, तोपर्यंत हा चेंडू इथं येईल विचार केलं तर स्वेर स्प्लेन इनिंग विचार केला तर नाव सुद्धा मात्र सुरेश जोतकरचा खूप लवकर आधी सुचवला होता. त्याच्यानंतर विचार केला तर ऐन टायमाला मधा निन्या थोडासा मागे घेतला, मात्र फलंदाजी मला सूरजकडनं खूप चांगली पाहायला भेटेल, कारण का सूरजला रोखणं सोपं नसेल. सूरज एक चांगला खेळाडू आहे, कारण का इथनं ऑलराऊंडर म्हणून सध्या त्याने खूप चांगला खेळ आजवर वसा टीमसाठी केलाय आणि इथनं काय खेळ केला जातोय. यावेळेस मात्र दुसरा षटकार येतोय सूरज दूधकरच्या बॅट मधून, 6 धावा. धन्यवाद डीजे. समीकरण यावेळेस 34 धावा पलक्यावरती, आता समीकरण इथं सोपा झाल्या, सामना इथं खुला केला जातो, कारण का येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र इथं जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 11 धावेची गरज. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश केल्याचं सूरज दूधकरने, त्यामध्ये त्याने सूरजचा नक्कीच आवाजून आम्ही त्यांचं नाव घेतलं, कारण का खूप मोठं नाव आहे, कारण का खूप सारी प्रगती त्यांनी क्रिकेटमध्ये या खेळाडूने केलंय, कारण का गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो खूप चांगला आणि खूप सुरेख आहे. आतापर्यंत आपल्याला सूरज दूधकरने पाहायला भेटले आणि खूप सारे चांगले दिवस वसा टीमला ते सूरज दूधकरने दाखवलेत. तो सूरज दूधकर मात्र इथं यावेळेस लयमध्ये येतोय आणि इथं हल्ला बॉल करतोय, कारण का दोन षटकार आतापर्यंत येत आहेत आणि आता इथं मात्र सामना खुला करण्याचा प्रयत्न. गतवर्षी ज्या संघाने रनरअप संघ मात्र या स्पर्धेमध्ये होता अडवली, तो अडवली संघ मात्र इथं बाकफुट जातोय. हा चेंडू लाईनचा विचार करावा लागेल अजून एकदा, मात्र हा चेंडू येतो खराब, अवंत दाव, अवंत दाव आणि संघर्ष धाव संख्या अजून एकने पुढे जाईल. पलकोजी डबल धावा इथं येतील, 35 35 35 14 बॉल आता मात्र शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 10 धावेची गरज. 14 चेंडू 10 धावा. समीकरण हा चेंडू या दरम्यान पुन्हा कीपर बीट झाले, यावेळेस सिंगल इक्वेटली जाईल. अजून चर्च केलं चेंडू उचलण्यासाठी वेळ जाईल, तोपर्यंत अजून या अजून अवांत दावा 2+1 एकूण या 3 धावा. दुष्काळात 13वा महिना, धावा आधीच कमी आहेत, त्याच्यामध्ये मात्र अजून इथं चुकीची गोंदाजी होती. चला कामालपाडा टीमच्या संघाच्या संघाने काय विनंती असेल की आपण या लवकर जितू दादा, कारण खूप सारा वेळ गेलाय, आपण जास्तीत जास्त लवकर या जेणेकरून नाणेबिकेचा कौल इथं आपण करूया. हा चेंडू या दरम्यान विचार घेतला ऑनसाईडला, सूरज दूधकरला थांबवलं तेवढं सोपं नसेल, चांगल्या प्रकारची फलंदाजी, तिसरा षटकार मात्र यावेळेस येतोय सूरजच्या बॅट मधून. गुड शॉट डीजे. एका धावेची गरज आहे आता, थोडस आपण आपण आता वेटिंग करा जरा, कारण का तुमच्यासाठी आम्ही खूप सारा वेळ थांबलो जितू दादा. हा चेंडू या दरम्यान विचार जर केलं तर डॉट बॉल जातोय, अजूनही एका धावेची इथं गरज असेल. तर सामना काहीसा मात्र एकतर्फी, तर तत्पूर्वी आपण नाणेफेकीचा कौल करूया. नियमावली तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवले जाईल, नियम असे असेल जितू शेलार, चेंडू कधी हरवला फुटला
चेंडू नवीन असेल, एखाद्या चेंडूवरती षटकार गेलाय, चेंडू फुटला असेल तरी संतोष असेल, विकेटचा विषय सर्वात आधी केला जाईल, विकेटची बरोबरी झाल्यास नाणेपैकी दरम्यान यावेळी मात्र या स्पर्धेमध्ये विचार केला जाईल. तर आमचे मान्यवर सन्माननीय भालूशेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नाणेपिकीचा कौल आमच्या मान्यवरांच्या दरम्यान शुभ असते. नाणेपिकीचा कौल केला जातोय. काटा समत कॉल या दरम्यान केला गेला. जितू शेला, जितू आम दादा थांबायचं आपण. जितू दादा, नाणेपिकी सर्वप्रथम आपण जिंकले तर काय डिसिजन घ्याल सर्वात आधी? फिल्डिंग करू मी नक्कीच. प्रथम तुम्ही क्षेत्रक्षण कराल. समोर विचारचं केलं तर सापाडे संघ आहे. सापाडे संघाने गतवर्षी या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांकची ट्रॉफी उचलली होती, चांगला खेळ केला होता. तर प्रथम तुम्ही क्षेत्रक्षण करत असताना सापाडे संघाला मात्र कुठपर्यंत थांबण्याचा प्रयत्न तुमच्याकडनं केला जाईल? कमीत कमी धावत थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण मुलांची हल्ली प्रॅक्टिस थोडी बंद आहे, थोडा ऑफ सीझन असल्यामुळे. म्हणून सापाडे संघ पण एक चांगला संघ आहे, त्यांच्यासोबत आमची या सीझनला मॅच पण